नमस्कार जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांचं आणि सर्व नागरिकांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज एक महत्त्वाची आणि अत्यंत मोठी बातमी आपल्यासाठी घेऊन आलो की महाराष्ट्रात काही तालुक्यांमध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, यासाठीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची आणि शेतीची परिस्थिती पाहता दुष्काळ जाहीर करावा लागलेला आहे। तर मित्रांनो, पाहूयात शासन निर्णय काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांच्या याद्या या शासन निर्णयामध्ये जाहीर झाल्या आहेत आणि या याद्यांनुसार या शासन निर्णयानुसार या तालुक्यांमध्ये आता शासनमान्य दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, याचबरोबर शेतकऱ्यांना या दुष्काळासाठी कोणत्या प्रकारचे लाभ दिले जातील, कोणत्या प्रकारचे अटी व निर्णय यामध्ये देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाचं शेतीमालाचं झालेलं नुकसान कशा प्रकारे त्याचा मोबदला मिळेल याबद्दल सुद्धा शासन निर्णयामध्ये सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अशाच प्रकारचे शासन निर्णय, नवनवीन योजना, शासन निर्णय याबद्दलची माहिती आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। तर मित्रांनो, वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत काही सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। शासन निर्णय व दुष्काळ व्यवस्थापन संहितेमध्ये विहित केलेल्या निकषानुसार खरीप 2023 हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेली आहे। दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या 43 तालुक्यांपैकी उल्हासनगर या तालुक्यातील पेरणीचे क्षेत्र निरंक असल्याने सदर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। उर्वरित 42 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण म्हणजेच ग्राउंड ट्रुथिंग करण्यात आलेलं आहे। त्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि या शासनाच्या विचारधारणेनुसार एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने जाहीर केला। कारण यंदाचा पाऊस काळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी प्रमाणात राहिलेला आहे आणि या कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान जे की महाराष्ट्रातील काही भागामध्ये तर पेरणीकऱ्यांनी पेरणी सुद्धा केलेली नाही आणि जर पेरणी केलेली असेल तर त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। एकूणच यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचा पूर्णपणे वाया गेलेला आहे। तर मित्रांनो, याच अनुषंगाने या महत्वाच्या विषयाला धरून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे। 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कर लागू झालेली आहे आणि या बाबींचे ग्राउंड ट्रुथिंग केल्यानंतर, ग्राउंड सर्वे केल्यानंतरच महत्वाचा एक शासन निर्णय शासनाने जाहीर केला। तर शासन निर्णय आपण मित्रांनो पाहू शकता, इथे 2023 खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याबाबतचा एक शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे आणि महसूल व वन विभागाद्वारे जाहीर करण्यात आला। तर यामध्ये मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची सविस्तर माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या शासन निर्णयाबद्दल आणि या विषयाबद्दल अधिकची जी माहिती आहे ती आम्ही टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देणार आहोत। याविषयी ज्या नवनवीन अपडेट्स आम्हाला मिळत राहतील त्याची तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर नक्कीच अपडेट्स दिल्या जातात। आपण पाहूयात की शासन निर्णय काय, शासन निर्णय आपण पाहू शकता, राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, त्याचबरोबर वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन निर्णयाच्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शविल्यानुसार 15 जिल्ह्यांतील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करत आहे। तर मित्रांनो, या एकंदरीत सर्व परिस्थितीला अनुसरून एकंदरीत 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ या शासन निर्णयाद्वारे सर्व परिस्थितीला धरून जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्याचबरोबर दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या 40 तालुक्यांमध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर आता हे जे 40 तालुके आहेत त्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आल्या। तर त्या सवलती आपण पाहिल्या तर जमीन महसुलात सूट देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना जमीन महसुलापासून सूट या 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी सुद्धा यामध्ये मुभा शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। त्यानंतर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची
सद्यस्थितीमध्ये स्थगिती करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या निगडीत काही कर्ज असेल आणि त्याची जर वसुली सध्याच्या काळामध्ये सुरू असेल तर तिला तात्काळ स्थगिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तुम्हाला 33.5% सूट देण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांना तालुक्यांमधील जे शेतकरी असतील त्यांचे जे चालू बिल असतील चालू वीज बिल असतील त्यामध्ये त्यांना 33.5% सूट देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी सुद्धा या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। त्यानंतर खाली आपण पाहू शकता रोयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आलेली आहे। आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर करण्यात येणार आहे। टंचाई जाहीर केलेल्या गावात शेंच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा प्रकारचे आदेश या शासन निर्णयाद्वारे महावितरण विभागास देण्यात आलेले। तर अशा प्रकारे मित्रांनो एक 8 प्रकारच्या सवलती या शासन निर्णयाद्वारे या 40 तालुक्यांमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आणि महत्त्वाचे नियम शेतकऱ्यांना आणि विविध विभागांना देण्यात आलेले। तर ते आपण जर पाहिले तर आपण पाहू शकता या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलती पोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा। त्यानुसार या प्रकरणी पुढील कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या विभागात सादर करण्यात यावा। त्याचबरोबर सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुदेय राहणार आहे। सदर निविष्ठा अनुदान हे कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या व 33% जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना अनुदेय राहणार आहे। निविष्ठा अनुदान देण्यासाठी लाभार्थ्याची निवड करताना शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 18/10/2023 मधील तरतुदीमध्ये विहित केलेल्या कार्यपद्धती अवलंबण्यात यावी। निविष्ठा अनुदानाचे दर व इतर अटी व शर्ती दिनांक 27/2023 मध्ये नमूद केल्यानुसारच राहतील। तसेच निविष्ठा अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी क्षेत्रातील क्षेत्रापुरतेच मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी। सदर मदतीचे वाटप 2023 खरीप हंगामातील 7-12 मधील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्यात यावे। अशा प्रकारे एक स्ट्रिक्ट नोटिफिकेशन यामध्ये देण्यात आले की ज्या शेतकऱ्यांच्या 7-12 2023 खरीप हंगामाची नोंद झालेली असेल म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 साठी त्यांची ई पीक पाहणी केलेली असेल आणि 7-12 त्यांच्या पिकाची नोंद झालेली असेल अशाच नोंदीच्या आधारे या मदतीचं वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळेच मित्रांनो आपण या अगोदर वेळोवेळी सांगत होतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांची ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही ई पीक पाहणी केली तर आणि तरच तुमच्या 7-12 तुमचे जी खरीप हंगामातील पिकं आहेत ती नोंदवली जाणार आहे। आणि आता आपण पाहू शकता की सदरची मदत जी मिळणार आहे ती फक्त 2023 खरीप हंगामात 7-12 ज्या पिकां ज्या शेतकऱ्यांची 7-12 पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाअंती आलेल्या पीकनिहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकांचे 33% नुकसान ठरण्यात यावे। प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांना सुद्धा मदत अनुदेय राहणार आहे। बहुवार्षिक फळपिके व बागायती पिके यांचे 33% जास्त नुकसान झाल्याची शहानिशा शेतीन्याय पंचनामे करून करण्यात यावी अशा प्रकारे सूचना देण्यात आल्या। बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरवण्याचा निकष 7-12 मधील नोंद हा असेल। तरी आपण पाहू शकता बहुवार्षिक पिके व फळबागांसाठी सुद्धा तुमची 7-12 त्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे। नुकसानीची तीव्रता ठरवण्यासाठी पंचनामा हा निकष असेल। त्याचबरोबर बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरवण्याची त्याची नोंद 7-12 मध्ये असणे आवश्यक राहणार आहे। 2023 खरीप हंगामातील पीक पाहणी मधील पिकांच्या 7-12 मधील उतार्यातील नोंदणीबाबत कोणतेही आक्षेप उद्भवल्यास त्यांचे निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार करण्यात यावे। तर मित्रांनो 2023 खरीप हंगामातील पीक पाहणी मधील पिकाच्या 7-12 मधील ज्या उतार्यातील नोंदी आहेत त्यामध्ये जर काही आक्षेप आढळून आला किंवा उद्भवला तर त्याचं जे निराकरण होणार आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार करण्यात काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी। तसेच मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना सुद्धा यामध्ये आहेत। सदर आदेश हे प्रशासकीय मान्यतेचे असून निधी वितरणाबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील। सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी संबंधित क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक ते आदेश तातडीने निर्गमित करावेत अशा प्रकारे सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर दुष्काळ घोषित केल्याचे आदेश या आदेशाच्या दिनांकापासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहणार आहेत। संबंधित जिल्हाधिकारी यांनी या आदेशाचे जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी द्यावी। तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांनी दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यामध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे।
त्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना अंमलात आणाव्या। तर अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना आणि महत्त्वाचे निर्णय काही अटी यामध्ये या शासन निर्णयामध्ये आपल्याला देण्यात आले आहेत। आता आपण पाहूयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांचे नाव या शासन निर्णयामध्ये आपल्याला जाहीर करण्यात आले आहेत। तर इथे पाहू शकता आपल्याला शासन निर्णयाच्या शेवटी आपल्याला एक तक्ता देण्यात आलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपल्याला जिल्हानिहाय व तालुकानिहाय जिल्हानिहाय तालुक्यांची नावं इथे आपल्याला देण्यात आलेली आहेत। तर सर्वप्रथम आपण पाहू शकता जिल्ह्यांची नावं आहेत त्यामध्ये आता गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके त्यांची संख्या व त्याचबरोबर समोर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके व त्यांची संख्या इथे आपल्याला देण्यात आलेली आहे। सर्वप्रथम नंदुरबार जिल्हा दिसत असेल तुम्हाला, नंदुरबारमध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यामध्ये त्यांची नाव देण्यात आले। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा या तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे। जळगावमध्ये चाळीसगाव गंभीर स्वरूपाचा दुष्काळ यामध्ये नाव आलेलं आहे। तर बुलढाण्यामध्ये बुलढाणा आणि लोणार या दोन तालुक्यांची नावं मध्यम स्वरूपाचा दुष्काळ या यादीमध्ये देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली अशा प्रकारे एकूण 15 जिल्ह्यांची नावं आणि त्याचसमोर आपल्याला गंभीर स्वरूपाचा दुष्काळ व असणारी तालुक्यांची नावं व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यांची नावं इथे देण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता ही जी यादी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयानुसार जाहीर केलेली आहे। तर ही यादी पाहता आणि ग्राउंड लेवलची परिस्थिती पाहता यामध्ये आपल्याला बराचसा तफावत दिसून येत असेल की आपण इथे उदाहरण घेतलं तर बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला ग्राउंड लेवलवर जाऊन जर पाहिलं तर अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। तर इथे शासनाने बीड जिल्ह्यामधील संपूर्ण तालुक्यांसाठी हा दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं, परंतु इथे फक्त वडवणी धारूर अंबाजोगाई अशा प्रकारे तीन तालुक्यांचीच नावं इथे देण्यात आलेली आहेत। तर शासनाने या निर्णयावर फेरविचार करावा अशा प्रकारची एक वैयक्तिक मत माझं स्वतःचं आहे। तर नक्कीच शासनाने यावर परत एकदा फेरविचार करून या याद्या परत एकदा जाहीर कराव्यात जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना खरंच दुष्काळी अनुदानाची दुष्काळी मदतीची गरज आहे त्यांना ही मदत मिळावी। तर मित्रांनो अशा प्रकारचा शासन निर्णय होता आणि या शासन निर्णयाबद्दल आणि शासनाने जाहीर केलेल्या या दुष्काळी यादीबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यावर आपण नक्कीच विचार विनिमय करू आणि कशा प्रकारे आपल्याला या दुष्काळी अनुदानामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देता येईल शासनापर्यंत आपले प्रश्न आपले विचार मांडता येतील यावर आपण नक्कीच विचार करूयात। तर मित्रांनो अशा प्रकारे एक हा शासन निर्णय होता, या शासन निर्णयाचं स्वागतच आहे, चांगल्या प्रकारचा शासन निर्णय आनंदाची चांगली बातमी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांचं खरीप हंगामामध्ये भरपूर असं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आपण म्हणूया की शासनाने त्या गोष्टीवर विचार केलेला आहे, परंतु ही मदत ज्या तालुक्यांना ज्या जिल्ह्यांना या शासनाने जाहीर केलेली आहे ती अत्यंत कमी प्रमाणाची आहे आणि फार थोड्या प्रमाणात जिल्ह्यांना ही मदत देण्यात आली आहे। तर यामध्ये वाढ करून शासनाने नक्कीच जास्तीच्या प्रमाणातली मदत शेतकऱ्यांना गरजेची आहे ती देण्यात यावी। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, या विषयाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे एक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत अशा प्रकारची माहिती पोहोचणं गरजेचं आहे। त्यांना सुद्धा शासन निर्णय कळायला पाहिजे, शासनाचे वेगवेगळे झालेले जी आर शासनाने घेतलेले वेगवेगळे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यांना याबद्दल माहिती मिळाली पाहिजे। शेवटी जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच प्रकारची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।